सोलापूर जिल्ह्यातील कोरोना व्हायरस आजाराशी संबंधित व्यक्तींची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे. होम क्वारंटाईनमध्ये आतापर्यंत 3,217 व्यक्तींना ठेवण्यात आले होते, त्यापैकी 1,431 व्यक्तींचा कालावधी पूर्ण झाला आहे. अद्यापही 1,786 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये आतापर्यंत 1,589 व्यक्तींना ठेवण्यात आले होते, त्यापैकी 915 व्यक्तींचा 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झाला आहे व अद्यापही 674 व्यक्ती इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. सोलापूर जिल्ह्यातील आयसोलेशन वॉर्डमधील रुग्णांची माहिती खालीलप्रमाणे आहे. आत्तापर्यंत एकूण 1,129 व्यक्तीची तपासणी करण्यात आली होती, त्यापैकी 987 व्यक्तीचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. अद्यापही 142 अहवाल प्रलंबित आहेत. प्राप्त झालेल्या 987 अहवालापैकी 937 अहवाल हे निगेटिव्ह आलेले आहेत व 50 अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. काल पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या 41 होती, ती वाढून आता 9 ने वाढून आता 50 झालेली आहे. आढळून आलेल्या 9 रुग्णांची कोड खालीलप्रमाणे आहे. 9 पैकी 5 व्यक्ती सारीतील असून 3 व्यक्ती पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील आहेत, तर 1 व्यक्ती हा हेल्थ वर्कर आहे. 4 रुग्ण शांतीनगर परिसरातील, 1 रुग्ण कुंठानाका परिसरातील, 1 रुग्ण लष्कर भागातील असून 2 रुग्ण मोदीखान्यातले आहेत व 1 रुग्ण सांगोला तालुक्यातील आहे. सांगोला तालुक्यातील पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांची जे कॉन्टॅक्ट आहे त्यांचे शोधण्याचे काम सुरू असून तो एरिया कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येत आहे. आज 82 अहवाल प्राप्त झाले, त्यापैकी 73 अहवाल निगेटिव्ह आहेत तर 9 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यात 49 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून त्यापैकी 4 रुग्ण मृत असून 46 व्यक्तींचा सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे उपचार सुरू आहे. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा.